नमस्कार, मी वैशाली पाल. मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. शिवसेना शाखा कोपरगाव वार्ड क्रमांक 65 तर्फे मोफत छत्री वाटप करण्यात आले. कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते छत्री वाटपाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले होते. माजी नगरसेवक व माजी परिवहन समिती सभापती संजय लक्ष्मण पावशे व शाखा संघटक अपर्णा संजय पावशे यांच्या मार्गदर्शनाखाली व आयोजनाने छत्री वाटपाच्या कार्यक्रमाचा असंख्य नागरिकांनी लाभ घेतला. कैलासवासी लक्ष्मण कृष्णा पावशे ह्यांच्या संस्थेमार्फत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे ह्यांच्या सहाय्याने छत्री वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदरील कार्यक्रम कोपर येथील संजय पावशे ह्यांच्या शिवसेना शाखेत संपन्न झाला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी समस्त पदाधिकारी, शिवसैनिक, युवा सेना व महिला आघाडीचे मोलाचे सहकार्य लाभले. संजय पावशे ह्यांच्या माध्यमातून नेहमीच विविध उपक्रम राबवले जातात. लोकहितार्थ कार्य करण्यास कैलासवासी लक्ष्मण कृष्णा पावशे ही संस्था नेहमीच तत्पर असते. कोणाला कसलीही मदतीची आवश्यकता असेल त्यांनी कोपर शाखेत संपर्क साधावा असे आवाहन संजय पावशे यांनी यावेळी केले. आपल्या शाखेतनं विविध कार्यक्रम करतो. वया वाट्यापासून ते छत्र्या वाट्यापासून ते पॅड वाट्यापासून ते बॅग वाटून दहावी बारावीचा सत्कार, कोणी गरीब लोकांना काय रेशन पाणी असो, आपल्याला कोणाचा कॅन्सरचं ऑपरेशन असो, कोणाचा हृदयाचं ऑपरेशन असो, पुढची ॲम्ब्युलन्सची सेवा करू. आता दोन आमची एक वर्ष ॲम्ब्युलन्स खराब झाली, नाही तर आम्ही मोफत ॲम्ब्युलन्स सेवा होती. कोरोनाच्या काळात तर आम्ही मोफत ॲम्ब्युलन्स सेवा देत होतो. आता आम्ही विविध कार्यक्रम शिवसेना शाखेतनं करत असतो. आमच्या शाखेचे सगळे कार्यकर्ते, आमच्या शाखेतील सगळ्या महिला भगिनी, ज्येष्ठ नागरिक यांच्या सगळ्यांच्या वतीने हा कार्यक्रम होत असतो. आज आता आम्ही आत्ताच आम्ही मोफत वया वाटप केलं. वया वाटप झाल्यानंतर आता छत्र्या वाटप आहे. छत्र्या वाटप झाल्यानंतर आम्हाला दहावी बारावी ग्रॅज्युएशन कोणा 80% बॅग वाटप आहे. आम्हाला समाज कार्य करण्याची, बाळासाहेबांची शिकवण आहे. त्याप्रमाणे आपले माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, लाडके खासदार शिवाजी शिंदे साहेब, जिल्हा प्रमुख गोपालजी, डोंबिवली शहर शाखा, डोंबिवली कोपर शाखा, आम्ही लक्ष्मण कृष्णा पावशे सामाजिक संस्था आणि आमच्या संस्थेचे सगळ्या महिला भगिनी, सगळे कार्यकर्ते, बालमित्र, नागरिक यांच्या वतीने या कार्यक्रमात. या होत्या आजच्या ताज्या घडामोडी. अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.